नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राहुल डाले, व्यवसायाने डेंटिस्ट आहे. 22 वर्ष झाले मला ह्या डेंटिस्ट फील्ड मध्ये आहे. गुरुगोविंद सिंग मेडिकल कॉलेजला मी 2 वर्ष डेंटल सर्जन म्हणून काम केलेलं आहे. सेंट जॉर्जला सुद्धा सुद्धा काम केलेलं आहे. काम हॉस्पिटलला सुद्धा काम केलेलं आहे. डीवा पाटील आज आम्ही लेक्चरर सुद्धा काम केलेलं आहे. आज मला ह्या 22 वर्ष झाले त्याच्यामध्ये डेंटिस्ट फील्ड मध्ये. आणि आज आपल्याला आपला जो विषय आहे, आज आपली दाताची काळजी कशी घ्यायची हा जो विषय आहे, त्याच्यासाठी मी 2-4 पॉईंट मांडलेले आहेत. एक लहान मुलांच्या दाताची निगा, विडो आपले दात काय होतात, परमन दाताची निगा कशी ठेवायची, हिरड्याची काळजी कशी घ्यायची, कवळीचे कसे उपयोग करायचे, इम्प्लांट काय, लेदर ट्रीटमेंट काय, अशा काही बऱ्याचशा गोष्टी. हा नॉर्मल दात आहे, हा किडलेला दात आहे, नॉर्मल दात कसा ओळखायचा, किडलेला दात कसा ओळखायचा, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर पहिले आपण घेऊया लहान मुलांच्या दाताची निगा कशी करायची. लहान मुलांना दात किती महिन्यापासून, 6 महिन्यापासून दात येतात. लहान मुलांमध्ये 20 दात असतात. किती असतात? 20 दात. सर्वांना माहिती की 32 दात, पण लहान मुलांमध्ये 20 दात असतात. पण आज 70% आज सापडल्याचं संशोधनामध्ये आलंय की वयाच्या 6 ते 10 वर्षांमध्ये जे मुलं आहेत त्यांच्या 70% दातांना कीड लागली. कारण आजचं जे तुमचं जे हॅबिटेशन झालेत, फूड हॅबिट झाली आहे किंवा चॉकलेट झालेत, ह्याच्यामुळे त्यांनी लहान मुलांच्या दाताची काळजी कशी घ्यायची. लहान 6 ते 1.5 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापर्यंत लहान मुलांचा ब्रश नाही करायचा. तर त्यांच्या आईनी, मम्मीनी, ते आपला जे चांगला सॉफ्ट कपडा असतो, कुठलाही कपडा घ्या, सुताचा घ्या, कटन, पण क्लीन घ्या. फक्त त्यांनी दात क्लीन करायचे. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण त्या जर ते सॉफ्ट जर कपडे जर वापरले ना, तर दात पटकन म्हणजे किडत नाही. तुम्ही डायरेक्ट 1 वर्ष 1.5 वर्ष झाले गेले की मुलं ब्रश चालू करतात. तर त्याच्यामुळे कसं होतं, जो इनॅमल तयार होत असतो, डेंटिन त्याचा असतो, त्याचे पार्ट्स आहेत दाताचे, ते तयार प्रॉपरली डेव्हलप होत नाही. कारण दात बाहेर लवकर लवकर येत असतो त्याच्यामुळे. आणि त्यानंतर कसं आहे, लहान मुलांमध्ये दाताचे कसे विडिओ आपले का दात होतात, कारण दात पडण्याची क्रिया आणि दात नवीन येण्याची क्रिया देवाने खूप चांगली केलेली आहे. लहान मुलांचे दात बघा, ऍटोमॅटिक आपल्या दाताचे का चांगले, कारण आपण कधी आतापर्यंत दात कधी चॉकलेट वगैरे खात नव्हतं, आपली फूड हॅबिट खूप चांगली होती. म्हणजे आपले एका लाईनने दात पडत गेले, एका लाईन मध्ये दात आले. पण आजकाल मुलांचं तसं का होत नाही, कारण लहान मुलांचे दात किडतात. किडला की काय होतो, तो दात जी पडण्याची जी क्रिया आहे ती थांबते आणि ते नवीन दात कुठून उगवतो. म्हणजे देवाने कशी केलेली आहे, देव सुद्धा काय म्हणतो, किंवा दात जर किडलेला नसेल तर तो पडणार आणि नवीन दात परमनंट तिथे चांगला येणार. पण तो म्हणतो, देव सुद्धा म्हणतो, किंवा दात किडलेला आहे तुझा, तू तिथं थांब, मी नवीन माझा उभवतो. म्हणजे ते वेळ वाकडे दात तयार होतात. तर तसे सुद्धा आपण ज्या दात किडलेले असतील तर त्याची फिलिंग करून घेणे किंवा पल्पेक्टॉमी वगैरे करून घेणे लहान मुलांची, ही फार चांगली आवश्यकता आहे. त्यामुळे परमनंट दाताची निगा कशी राहते, तर दात कसं स्वच्छ दात असायचे, फक्त 2 ते 3 मिनिटं जास्त लावायचे, सॉफ्ट ब्रश वापरायचा. आपला जो ब्रश आहे हा 45 अँगल मध्ये पकडायचा आणि 45 अँगल मध्ये पुढे असे राऊंड मोशन करायचे. समोर सुद्धा असे राऊंड मोशन करायचे. आधी समजा खाचे दात ब्रश करायचे तुम्हाला, तर काय करायचं, हे असं ब्रश करायचंय, हात करायचं आणि वरचे असेल ते असं करायचं. कारण कसं आहे, दाताला समोरून कीड कधीच लागत नाही. कारण आपल्या समोर दात दिसतात, पण दाताला कीड मागून लागते किंवा 2 दाताच्या फटीतून लागते. हे सर्वात महत्वाची गोष्ट. तर दाताचे आपण ब्रश केल्यानंतर दिवसातून 3-4 वेळानंतर तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्ही स्पीड करत जा, म्हणजे गार्गल करत जा. काही म्हणजे पाण्याने सुद्धा गार्गल केलं तरी चालेल, दात कधीच किडणार नाही. जेवण केलं तुम्ही किंवा नाश्ता केला, ब्रेकफास्ट केला, त्यावेळेस सुद्धा तुम्ही गार्गल करायची. आणि हिरड्यांची काळजी, हिरड्यांच्या काळजीमध्ये काय खूप महत्वाचा विषय, हिरड्यामध्ये कसं पू होतो, पस होतो, हिरड्या सुजतात, फुगतात आणि कॅल्क्युलस तयार होते, स्टेन तयार होतो दाताच्या आणि हिरड्याच्या मध्ये. ते साफ करणं खूप अफार गरजेचं असतं. त्यानंतर कोळी, डेंचर, परमनंट दात लवकर पडतात. तर बरेचसे कारण, परमनंट दात लवकर पडल्यानंतर कवळी आपण डेंचर करतो. ते डेंचरची कवळी तयार केल्यानंतर सुद्धा ती आपली प्लास्टिकच्या डब्यात कधी नाही ठेवायची, ते स्टीलच्या डब्यात ठेवायची. कारण ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून सुद्धा असं संशोधनात आलं की त्याची रिएक्शन त्याच्यासोबत झाली आणि त्या डेंचरमुळं लोकांना बरेचसे रोगांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्यानंतर इम्प्लांट, आता जिथं दात नाहीये तिथं तुम्ही दंतरोपण तयार करू शकतात. आता खूप डिजिटल डेंटिस्ट्री झालेली आहे. किंवा मिसिंग टीथ आहे, जिथं मिसिंग म्हणजे दात नाहीये लोकांना, तिथं तुम्ही इम्प्लांट लावू शकता किंवा ब्रिज लावू शकता. ब्रिज आणि इम्प्लांट मध्ये कसा फरक आहे, ब्रिज जर लावला तर आजूबाजूचे 2 दात खराब होतात, तर आपण इम्प्लांट जर केला तर परमनंटला तो लाईफ टाईम राहतो, आपली युअर एंड ऑफ लाईफ राहतो. हा इम्प्लांटचा ब्रिज मधला फरक आहे. लेझर ट्रीटमेंट आहे, आजकाल कसं आहे, खूप पेनलेस ट्रीटमेंट झालं, टोटली पूर्ण पेनलेस ट्रीटमेंट झालेलं आहे. म्हणजे दाताला कीड लागले, दात दुखत आहे,
फक्त सून करून लेझर ट्रीटमेंट जर केली तुम्ही रूट कॅनलची, दात तुमचा एक 45 मिनिट्स मध्ये तुमचा दात दुखत थांबतो आणि कॅप पण बसवलं जाते, एका दिवसामध्ये सुद्धा काम होतो. हा नॉर्मल दात आहे. हे दातांचे प्रकार आहेत, डिसेडियस टीथ, परमनंट टीथ वगैरे. हे बघा, हा इनॅमल असतो, हा डेंटिन असतो, पल्पेक्ट असतो. दातांनी इथे वर कीड असते, जिथे जर कीड लागली असेल फर्स्ट पार्ट मध्ये, त्याच्यामध्ये जर तुम्ही चांदी सिमेंट भरत ही लाईफ टाईम टिकते. जर कीड जर सेकंड लेअरला गेली डेंटिनला, त्याच्या अशा ह्यामध्ये आपल्याला पल्पेक्ट कमी करावं लागते. आणि थर्ड लेअरला समजा कीड गेली म्हणजे मुळापर्यंत गेली, तर अशा कंडिशन मध्ये आपला दात दुखतो, त्याच्यामध्ये रूट कॅनल करून आपल्याला कॅप बसवायला होते. तर दातांची काळजी कशी घ्यायची तुम्हाला कळलं असेल. दातांची सर्वांनी ब्रश करावा. दात आहे तर आरोग्य आहे, दातांशिवाय दुसरं काही नाही. दात 32 लोक म्हणतात 32 दात दिलेले आहेत, पण दात 2-3 दात गेले तर काय होतो? नाही, एक सुद्धा दात सुद्धा गेला तर अवयवावरती खूप परिणाम होतो. संशोधनात आता सापडलेलं आहे, माझे डॉक्टर इजाज म्हणून आहेत, त्यांच्या आईला फक्त 6 वर्षापासून त्यांनी जेवण म्हणजे दात नव्हते, फक्त हिरड्यांनी जेवले. तर हिरड्यांनी जेवल्याने त्यांना काय हार्टचा प्रॉब्लेम झाला. हार्टचा का प्रॉब्लेम झाला असं संशोधनानंतर आलं की ते बायटिंगच करत नव्हती. हा, लेफ्ट साईडनं बायटिंग करणं खूप चांगलं, कारण लेफ्ट साईडनं आपण बायटिंग करतो ते हार्टवरती सुद्धा प्रेशर होतं, हार्ट आपलं पंप होतं. हे सुद्धा आपल्या दाताचे, आणि प्रत्येक गोष्ट दाताशी निघते. तुम्ही दात चांगले ठेवले तुम्ही चांगलं खाणार, चांगलं खाल्लं तर चांगलं आरोग्य राहील. दात नाही स्वच्छ ठेवले, दात नाही निरोगी राहिले, तर मग सर्व तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. मग दात चांगले तर आरोग्य चांगले. ओके, प्रश्न असतील केमिस्ट मध्ये बघा, एक फिंगर टूथ येतो, एक असं फिंगर ब्रश टाइप एक प्लास्टिकचा सिलिकॉन सारखा, ते युज करायचं की नाही करायचं? ते डेंटल फ्लॉस म्हणून युज करू शकता, म्हणजे दोन दाताच्या पट्टी मध्ये जर तुमचा जर ते नाही एक बघा असं अच्छा, हे बघा एक अशी कॅप येते बलून सारखी असं म्हणतात. नाही तसं नाही, तसं नाही म्हणजे आणि इथे थोडेसे असे ब्रश असतात, तर ते लहान बच्चू असं म्हणजे मग फिंगर मध्ये घालायचं नाही आणि त्याची हेडी वेगळी करायची. हा ते सॉफ्ट ब्रश आहे, तेच म्हणते आपण क्लीन करू तुम्ही सुद्धा कपडा वगैरे वापरत आहात ना, त्याच्या पर्यायमध्ये हे सॉफ्ट ब्रश आलेले ते युज करायचे. कारण काय तुम्हाला बऱ्याच वेळेस ते 1-2 महिन्यांचे असे बच्चू घेऊन येतात ना, मला म्हणजे ते सांगतात की नाही युज नाही करण्याची, आणि मग मी त्यावेळेस स्पीचलेस असतो. त्यावेळेस युज करू शकता तुम्ही. येस, अजून कोणाचा प्रश्न? काय तुम्हाला प्रश्न विचारायचा? येस, छान, मस्त. 2018